नमस्कार आजच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ईशान्य भारताच्या सर्वसमावेशक विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध पंतप्रधानांचा पुनरुच्चार रोजगार आणि उद्योजकतेच्या संधींचा लाभ घेण्यासाठी तरुण पिढीनं कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा मुख्यमंत्र्यांचं आवाहन भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातले अखेरच्या टप्प्यातले सिंचन प्रकल्प चालू वर्षात पूर्ण करण्याची जलसंपदा मंत्र्यांची ग्वाही कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवर आज रात्री सव्वा बारा ते उद्या सकाळी सव्वा सहा पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक उपनगरी सेवा बंद राहणार भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या सशस्त्रक्रांतीचे उद्घाते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि क्ले कोर्टचा बादशहा राफेल नदालची दुखापतीमुळे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार पुरुष आणि महिला दुहेरीत भारतीय खेळाडूंची वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मेघालय दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी ईशान्य भारताच्या विकासावर भर दिला आहे आपलं सरकार खऱ्या अर्थानं ऍक्ट ईस्ट इंडिया धोरण राबवत असल्याचं मोदी यांनी सांगितलं या राज्यांमधल्या पायाभूत सुविधांच्या विकासावर सरकार भर देत असल्याचंही मोदी म्हणाले मधे काल पंतप्रधानांनी ईशान्य परिषदेच्या अधिवेशनाला संबोधित केलं तसंच इतर कार्यक्रमांमध्येही ते सहभागी झाले होते ईशान्य भारताच्या विकासाचा आराखडाच त्यांनी परिषदेत मांडला ईशान्य भारताचा विकास झाल्यास देशाचा विकास होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेघालय दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आज संगीतमय झाली राजधानी शिलाँगपासून वीस किलोमीटरवर असणाऱ्या मॉफल्यांग गावाला मोदी यांनी भेट दिली तिथे त्यांनी निसर्ग सौंदर्य स्थानिक संस्कृती जाणून घेत संगीताचा आनंद घेतला त्यांनी स्थानिक खासी समुदायातील लोकांसह ड्रम वाजवला आणि त्यांच्यासोबत चहाचा आस्वाद घेतला हे पंतप्रधान लोकसंस्कृती जपणारे आणि नागरिकांमध्ये मिसळणारे असल्याचं मत स्थानिकांकडून व्यक्त होत आहे मोदी यांनी एलिफंट धबधब्यालाही भेट दिली स्थानिक खासी समुदायाचे नागरिक तीन पायऱ्यांचा धबधबा म्हणून या धबधब्याला ओळखतात कौशल्य आत्मसात केल्यावर रोजगाराच्या आणि उद्योजक बनण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत त्या मिळवण्यासाठी युवा पिढीनं कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग यू एन पी आणि प्रथम फाऊंडेर्फा झालेल्या कौशल्य सखी प्रशिक्षणानंतर पाचशे युवतींचा मुख्यमंत्र्यांसोबत संवाद आयोजित केला होता पथदर्शी प्रकल्पांतर्गत कौशल्ययुक्त पिढी घडवण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं एक लाख नागरिकांना प्रशिक्षित करण्याच्या उपक्रमामध्ये बावीस हजार मुलींचा सहभाग आहे अशा उपक्रमात महिलांचा सहभाग वाढल्यामुळे राज्याच्या प्रगतीला नवी दिशा मिळत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले देशाची प्रगती कौशल्य विकासातूनच शक्य आहे लोकसंख्या देशासमोरील अडथळा नसून संधी आहे या लोकसंख्येतील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिल्यावर त्याचं रूपांतर कुशल मनुष्यबळात होईल जगाला कुशल मनुष्यबळ पुरवण्याची संधी आपल्याकडे आहे असंही ते म्हणाले राज्यात कौशल्य विकासावर भर देण्यात येत असून कुशल महाराष्ट्र रोजगारमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना राबवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात नव्वद टक्के कामं पूर्ण झालेले सिंचन प्रकल्प यावर्षी पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे या प्रकल्पांची उर्वरित कामं जलदगतीनं पूर्ण करण्यात येतील या कामांमध्ये वनजमीन भूसंपादन आणि निधी याबाबत येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडवू असं आश्वासन त्यांनी काल भंडारा इथं दिलं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात घेतलेल्या मोठ्या मध्यम आणि लघुसिंचन प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते टेकेपार आणि सोडियाटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या विद्युत बिलात सरकारनं अनुदान द्यावं अशी मागणी होत होती मात्र प्रत्येक बाबतीत सरकार पैसे पुरवू शकत नाही असं आमदारांनी शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरण्यासाठी प्रेरित करावं असं आवाहनही त्यांनी केलं सिंचन प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सरकार लवकरच चारशे कोटी रुपयांचा निधी देणार आहे त्यातून प्रकल्पांची दुरुस्ती होऊन ते पूर्ववत कार्यान्वित होतील असंही महाजन यांनी यावेळी सांगितलं निवडणुकीत पराभव करणं शक्य झालं नसल्यानं निराशेतून काहीजण शकुनी नीती वापरत आपल्यावर आरोप करत असल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त जळगाव इथं आयोजित सभेत ते बोलत होते आपल्यावर झालेल्या एकाही आरोपाचे ठोस पुरावे नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कधी लाज घेतल्याचा कधी जावयानं लिमोझिन गाडी घेतल्याचा कधी भोसरीत भूखंड खरेदी केल्याचा तर कधी दाऊदशी दूरध्वनीवरून संवाद साधल्याचा आरोप आपल्यावर करण्यात आला मात्र एकाही आरोपाचा पुरावा नाही दाऊदशी संवाद साधल्याचा आरोप गंभीर असल्यानं या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे आपणच केल्याचंही त्यांनी सांगितलं असे आरोप करणारे विद्यार्थी दशेत असल्याचा टोला खडसे यांनी लगावला खडसे यांच्यावर दाऊदशी झालेले आरोप सिद्ध झाल्याशिवाय त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नसल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी स्पष्ट केलं आहे खडसेंवर आरोप करणाऱ्यांनी त्याचे पुरावे द्यावेत बिनबुडाचे आरोप करू नयेत असंही त्यांनी म्हटलं आहे ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली झालेल्या भीषण स्फोटातल्या मृतांची संख्या आता अकरावर पोहोचली आहे या स्फोटात जखमी झालेल्या साठ व्यक्तींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्फोटाच्या कारणांच्या चौकशीचे आदेश दिले असून कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना सरकारनं नुकसान भरपाई द्यावी स्फोटाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा जखमींना उपचारांच्या खर्चाबरोबरच आर्थिक मदतही द्यावी अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या आपल्या भेटीत त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली शासनानं ताबडतोबीनं मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये द्यायची मदत मागणी जी झालेली आहे त्याच पद्धतीने ताबडतुबी द्यावी आणि मला वाटतं की जे जखमी आहेत त्याच्या नातेवाईकांना तातडीने पहिल्या टप्प्यात दोन दोन लाख रुपये द्यावेत मला वाटतं ती मान्य जिल्हाधिकारी स्तरावर ही मदत आज दोन दिवसामध्ये वाटप झाली पाहिजे ही आमची मागणी या निमित्तानं माध्यमातून या सगळ्या केमिकल झोनच्या इंडस्ट्री ज्या आहेत त्याकरता राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठी आता मुदत न देता नारायण राणे समितीनं केलेल्या शिफारशींवर न्यायालयात योग्य बाजू मांडून आरक्षण द्यावं अन्यथा जाट आणि पटेल आरक्षणासाठी झालेल्या हिंसक आंदोलनासारखं सरका, आंदोलन सरकारला पाहावं लागेल असा सूचक इशारा मराठा आरक्षण एल्गार समितीचे प्रमुख नितेश राणे यांनी दिला आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सोलापूर इथं आयोजित एल्गार मेळाव्यात ते काल बोलत होते मालेगाव इथं दो दोन हजार आठमध्ये मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातला साक्षीदार बेपत्ता झाल्याप्रकरणी इंदूर इथल्या स्थानिक न्यायालयानं महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातल्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी केला आहे याबरोबरच हा खटला बंद करण्याची सीबीआयची मागणीही न्यायालयानं फेटाळून लावली आहे मालेगाव बॉम्बस्फोटातील साक्षीदार दिलीप पाटीदार बेपत्ता होण्यामागे मुंबई दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र घुले आणि पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे यांचा हात असल्याचे पुरावे सापडल्याचं सीबीआयनं त्यांच्या अहवालात नमूद केलं आहे दहा नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये मध्ये दहशतवाद विरोधी पथकानं पाटीदार यांना चौकशीसाठी इंदूरहून सोबत नेलं होतं त्यानंतर ते बेपत्ता झाल्याचं पाटीदार यांचे भाऊ याचिकाकर्ते रामस्वरूप यांनी सांगितलं पाटीदार यांना काही कागदपत्र घेऊन येण्यासाठी अठरा नोव्हेंबर दोन हजार आठला सोडलं होतं मात्र त्यानंतर ते परत आलेच नाहीत असा दावा एटीएसनं केला आहे दिव्यांग व्यक्तींना रोजच्या व्यवहारात येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारनं विडा उचलला आहे सुगम्य भारत या महत्वाकांक्षी अभियानाअंतर्गत दिव्यांग व्यक्तींच्या सोयीसाठी सरकारी इमारतीपासून ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापर्यंत अनेक बदल केले जात आहेत शारीरिकदृष्ट्या सक्षम असूनही आपण कायम काही ना काही तक्रार करत असतो कारण शोधत असतो पण ही बघा काही उदाहरणं या आहेत दिव्यांग व्यक्ती त्यांची जिद्द आणि इच्छाशक्ती वाखाणण्यासारखी आहे दिव्यांग व्यक्तींची स्वप्न पूर्ण व्हावीत त्यांना स्वयंपूर्ण होता यावं सन्मानानं जगता यावं यासाठी गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत आणि त्या अनुषंगानं सुगम्य भारत अभियान सुरू केलं आहे राष्ट्रीय स्तरावर राबवल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात वावर सुलभता सार्वजनिक परिवहन व्यवस्था आणि माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान या तीन गोष्टी प्रामुख्यानं विकसित करण्यात येत आहेत जुलै दोन हजार सोळापर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ रेल्वे स्थानक तर मार्च दोन हजार अठरापर्यंत सर्व ठिकाणची सार्वजनिक परिवहन व्यवस्था वावर सुलभ बनवली जाईल इतकंच नव्हे तर केंद्र आणि राज्य सरकारचे पन्नास टक्के दस्तावेजही सहज उपलब्ध करून दिले जातील दिव्यांगांना इंटरनेटचा उपयोग व्हावा यासाठी काही संकेतस्थळांवर नेत्रहीनांसाठी योग्य सोयी सुविधा केल्या जातील सुगम्य भारत अभियानामुळे दिव्यांगांची सर्वच क्षेत्रातली वाटचाल सहज होईल यात शंका नाही प्रसार भारतीला लाईव्ह अर्थात थेट क्रीडा प्रसारण देताना जाहिरात रहित स्वच्छ प्रसारण म्हणजेच क्लीन फीड देणं खाजगी वाहिन्यांसाठी बंधनकारक आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे राष्ट्रीय खेळांबाबतचं फीड प्रसार भारतीला देण्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं दिला होता त्यावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केला आहे त्यामुळे यापुढे प्रसार जाहिरात जाहिरातरहित आणि कंपनीचा लोगो नसलेलं स्वच्छ प्रसारण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जम्मू काल दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एकूण सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे कुपवाडा जिल्ह्यातल्या नवगाव क्षेत्रात दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न सुरक्षा दलानं हाडून पाडले सुरक्षा दलानं कारवाईत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं असून या कारवाईत एक जवान शहीद झाला ते दोनशे दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याचं सेनाप्रमुखांनी सांगितलं बारामुल्ला जिल्ह्यातल्या तंगमार्गच्या कांचीपूर गावातही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले तर सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले सातत्यानं पडणाऱ्या दुष्काळामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे मात्र अशा परिस्थितीतही या गावातल्या बचत गटांच्या महिलांनी शेतीपूरक व्यवसाय सुरू करून रोजगाराची संधी निर्माण केली आहे दरवर्षी होत असलेल्या अपुऱ्या पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात लोकांना दुष्काळाला तोंड द्यावं लागतं अशा परिस्थितीतही शेतात काम मिळणंही अवघड झालं त्यामुळे गावागावातील मजूर मोठ्या शहराकडे स्थलांतरित होऊ लागलेत ज्यांच्याकडे थोड्याफार प्रमाणात पाण्याची सोय होती त्यांच्याही उत्पादनात घट झाली मात्र या सगळ्यावर मात करत गंधोरा गावात बचत गटाच्या महिलांनी एकत्र येऊन कृषी सखी बचत मंडळाची स्थापना केली तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनानं आपल्या भागात उत्पादन होणाऱ्या तूर मूग उडीद पिकांवर प्रक्रिया करण्याचा उद्योग त्यांनी चार वर्षापूर्वी सुरू केला होता यातून त्यांना चांगला नफाही मिळाला दालमिल घेऊन या व्यवसायासाठी लागणारं सर्व तांत्रिक ज्ञान कृषी विज्ञान केंद्राकडून त्यांनी घेतलं आणि गेल्या चार वर्षात बारा क्विंटल डाळ तयार करून बाजारात विकली आमच्याकडे धान्य जास्त उपलब्ध होते तुरी गहू ज्वार म्हणजे तुरी उडी दाणी मोघ हारबर तर त्याच्यामुळे आम्ही ही डाळ मिळता टाकावी असं आमच्या मनात या बचत मंडळाच्या डाळीला आता शेजारच्या जिल्ह्यातूनही मागणी तर वाढतच आहे पण केरळ राज्यातूनही त्यांच्या डाळीला भरघोस मागणी आहे शेतीत जे उत्पादन निघणार आहे त्याच्यावरती अवलंबून निश्चितच बचत गटातील महिलांना किंवा पुरुषांना तो एक उत्पन्नाचा चांगला स्रोत निर्माण होऊ शकेल पारंपरिक पिकांबरोबर डाळवर्गीय तूर सोयाबीन मूग उडीद ही पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात त्यातूनच तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्राने शेतीपूरक व्यवसाय करणं कसं गरजेचं आहे हे सांगण्यासाठी जनजागृती सुरू केली होती गंधोरा गावातही त्यांच्या या जनजागृतीमुळे या महिलांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं हिंगोलीत विधी सेवा मंचाच्या वतीनं शेती आणि बचतगट संबंधित योजना तसंच त्यांच्या कायदेविषयक जनजागृती शिबिराचं काल आयोजन करण्यात आलं होतं विधी सेवा मंचाचे से संस्थापक ॲडव्होकेट बी आर तोषणीवाल यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं जिल्हा कृषी अधीक्षक भास्कर लोंढे यांनी मृदा आरोग्यपत्रिका पीक विमा पीक कर्ज खतं बियाणे या संदर्भातली माहिती नियम आणि कायदे यांचं मार्गदर्शन केलं तर सातबारा फेरफार नोंदी वारसा हक्क आणि मृत्यूपत्र अशा विविध कायदेशीर कागदपत्रांसंदर्भात ॲडव्होकेट के जे आरगेड यांनी माहिती दिली यावेळी महसूल कायदा वीज कायदा अशा विविध कायदेविषयांची माहिती उपस्थितांना देण्यात आली यावेळी विविध विषयांवरच्या कायद्याच्या पुस्तकांच्या माहितीपत्रकांचं वाटपही करण्यात आलं राज्यात गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमानात झालेली घट आणि त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वतीनं जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत आहे खडकवासलाचे भाजपचे आमदार भीमराव तपकीर यांनी नुकताच नांदेडमधल्या उमरी तालुक्यातल्या बोळसा बितनाळ वाघलवाडा पिंपळगाव या गावांना भेट दिली यावेळी त्यांनी नाला सरळीकरण खोलीकरण रुंदीकरण वनविभाग कृषी विभागासह इतर विभागांच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केलं लोकसहभागातून राबवलेल्या या अभियानाचा फायदा पावसाळ्यानंतर लक्षात येईल असा विश्वास आमदार तपकीर यांनी व्यक्त केला केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेत लाभार्थी आणि गावकऱ्यांशी तपकीर यांनी संवाद साधून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सूचना केल्या महाराष्ट्र शासनाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी मेळाव्याचं काल मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्याच्या राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग दी कुलथे आणि महाराष्ट्र राज्याच्या लेखा आणि कोषागार विभागाचे संचालक एस ए एम नक्वी यांनी यावेळी उपस्थित सेवानिवृत्तांच्या जिल्हा संघटना प्रतिनिधींना मार्गदर्शन केलं सहाव्या वेतन आयोगानुसार मिळणारे लाभ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी आणि प्रलंबित हक्क या विषयांवर यावेळी चर्चा करून ठराव शासनाकडे पाठवण्याबाबत एकमतानं निर्णय घेण्यात आला बृहन्मुंबई पेन्शनर्स असोसिएशन आणि पुण्याच्या महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ कसाईवाडा पादचारी पुलाचे खांब उभारण्यासाठी आज रात्री सव्वा बारा ते उद्या सकाळी सव्वा सहापर्यंत पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला या दरम्यान उपनगरी रेल्वेगाड्या धावणार नाहीत ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावर वाशी ते वडाळा दरम्यान रेल्वेगाड्या धावणार नाहीत मेन लाईनवरच्या चोवीस तर हार्बर मार्गावरच्या अठ्ठावीस उपनगरी रेल्वेसेवा रद्द करण्यात येणार आहेत उद्या पुणे मुंबई दरम्यान धावणारी सिंहगड एक्सप्रेस आणि मनमाड मुंबई दरम्यान धावणारी राज्य राणी एक्सप्रेस दोन्ही बाजूंनी रद्द करण्यात आली आहे पनवेल पुणे आणि नागपूर मार्गे धावणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि दादरपर्यंतच धावतील तसंच मांडवी एक्सप्रेस उद्यान एक्सप्रेस आणि चेन्नई हॉलिडे स्पेशल या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांची आज एकशे तेहतीसावी जयंती स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान देत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तरुणांमध्ये सशस्त्र क्रांतीचं स्फुल्लिंग चेतवलं त्यांचं संपूर्ण आयुष्यच देशाला समर्पित होतं स्वातंत्र्यवीर असा बहुमान मिळालेल्या या प्रखर देशभक्ताला विनम्र अभिवादन अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारी लिपू असा कवन जन्मला मार्सलिस बंदरातून सुटण्याचा प्रयत्न फसल्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या या कवनातून सावरकर यांच्या प्रतिभेची जाणीव होते वीर सावरकर म्हणजे उत्तुंग प्रतिभा हे जसं समीकरण तसंच वीर सावरकर म्हणजे अतूट देशभक्ती जाज्वल्य क्रांतिकारी वृत्ती भेदक राजकीय दृष्टी गगनभेदी विचार अशी न संपणारी लढी उलगडत जाते कथाकार नाटककार समाजसुधारक महाकवी देशभक्त ही विशेषणही त्यांच्यासाठी जणू अपूरस ठरतात अशा या जाज्वल्य देशभक्त स्वातंत्र्यवीराला त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे त्यांना अभिवादन आहे भारत मातेचे सुपुत्र आणि प्रेरणा स्रोत सावरकर यांना शतशहा अभिवादन अशा शब्दात मोदी यांनी सावरकरांना आदरांजली अर्पण केली आहे संसद भवनात सावरकर यांना अभिवादन करण्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन केलं नाशिक जिल्ह्यात सावरकरांच्या भगूर येथील जन्मगावी त्यांच्या राहत्या वाड्याची दुरुस्ती आणि नूतनीकरणाचं काम सरकारनं कल आहे ही वास्तू राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करण्यात येणार आहे या वास्तूच्या आज झालेल्या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि खासदार संजय राऊत उपस्थित होते सावरकरांच्या जयंतीदिनी त्यांच्या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली ही मी माझे भाग्य समजतो असं पर्रिकर म्हणाले देशाला शिस्तीची गरज असून नागरिकांनी स्वतःपासून शिस्तीचं पालन करावं असं ते म्हणाले सावरकरांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यात सामाजिक समरसता मंचतर्फे अभिवादनाचा कार्यक्रम झाला सारस बागेजवळील सावरकरांच्या पुतळ्याला राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी पुण्यातील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील गड किल्ले यांसारख्या वारशांचं जतन करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं तावडे यांनी सांगितलं अखंड हिंदू राष्ट्राचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आज नागपुरात साजरी करण्यात आली उपमहापौर सतीश होले यांनी स्वातंत्र्यवीरांच्या शंकरनगर इथल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि हिंदू महासभेच्या वतीनंही सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं सावरकर यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली दादरा नगर हवेली मुक्तीसंग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसेनानीचा सत्कार राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते काल राजभवनात करण्यात आला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा सा प्रसार करणाऱ्या जीवनव्रतींचाही सत्कार करण्यात आला यावेळी तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर अरविंद मनोलकर वसंत प्रसादे शरद जोशी अविनाश देवकर मधुकर पुंडे डॉक्टर शंकर परांजपे आदी स्वातंत्र्य सेनानींचा राज्यपालांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या ज द जोगळेकर शंकरराव गोखले अनुराधा खोत विद्याधर ठाणेकर आदी मान्यवरांना देखील या सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महाव्यवस्थापक विनय सहस्रबुद्धे रवींद्र साठे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते क्लेकोर्ट अर्थात लाल मातीचा बादशाह असा गौरव मिळवलेल्या राफेल नदालनं मनगटाच्या दुखापतीमुळे यंदाच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे नदालन आतापर्यंत नऊ या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं या स्पर्धेत भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णा यांनी आपापल्या जोडीदारांसह पुरुष दुहेरीची तिसरी फेरी गाठली आहे सहाव्या मानांकित बोपण्णा आणि फ्लोरिन मर्गिया यांनी ग्रेगरी बॅरेरे आणि क्विंटन हेल्स या जोडीचा सहा तीन सहा चार असा पराभव हो केला पेस आणि त्याचा जोडीदार मार्सिन मॅटकोहास्की यांनीही तिसरी फेरी गाठली आहे सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस ही महिला दुहेरीतली अग्रमानांकित जोडी तिसऱ्या फेरीत दाखल झाली आहे आह येत्या चोवीस तासात राज्याच्या संपूर्ण भागात काही ठिकाणी पाऊस पडेल तर याच काळात विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा ईशान्य भारताच्या सर्वसमावेशक विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध पंतप्रधानांचा पुनरुच्चार रोजगार आणि उद्योजकतेच्या संधींचा लाभ घेण्यासाठी तरुण पिढीनं कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा मुख्यमंत्र्यांचं आवाहन भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातले अखेरच्या टप्प्यातले सिंचन प्रकल्प चालू वर्षात पूर्ण करण्याची जलसंपदा मंत्र्यांची ग्वाही कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवर आज रात्री सव्वा बारा ते उद्या सकाळी सव्वा सहापर्यंत पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक उपनगरी सेवा बंद राहणार भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या क्रांतीचे उद्घाते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि क्ले कोर्टचा बादशहा राफेल नदालची दुखापतीमुळे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार पुरुष आणि महिला दुहेरीत भारतीय खेळाडूंची आगेकूच याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर